हेलो फ्रेंड्स, पवनपुत्र अंजनेया मारुती म्हटले की आपल्याला आजन्म ब्रह्मचारी असलेला वीर हनुमान आठवतो। रामाचा परमभक्त हनुमान आपण रामायणामध्ये पाहिला आहेच। हनुमानाचे थोर पराक्रम आणि रामभक्ती पण आपण सर्वच जाणता। पण ब्रह्मचारी हनुमानाचे लग्न झाले होते का हा प्रश्न विचारल्यावर सांगितलं जातं की हनुमान हे आजन्म ब्रह्मचारी होते। पण फ्रेंड्स, हे चुकीचं आहे। आपल्या मारुतीरायाचे लग्न झाले होते, पण त्याला कारणही तसेच होते, तेच आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊया। नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पीपी फॅक्ट सफारी या मराठी चॅनेलमध्ये। फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये वीर हनुमानाच्या आयुष्यातील महत्त्वाची माहिती मी देणार आहे, जी फारशी लोकांना माहीत नाही, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। फ्रेंड्स, पाराशर संहितानुसार बालब्रह्मचारी हनुमानाचा विवाह सूर्यपुत्री सुवर्चला हिच्याबरोबर झाला होता। अशी आख्यायिका आहे की जेव्हा मारुती त्याचे गुरु सूर्य यांच्याकडून विद्या शिकत होते, तेव्हा त्याला 9 विद्यांपैकी 5 विद्या शिकवल्या, पण बाकीच्या 4 विद्या शिकण्यासाठी विवाहित असणे गरजेचे होते, तशी अटच असते। यामुळे आजन्म ब्रह्मचारी राहण्याचे व्रत घेतलेला मारुती खूपच बेचैन झाला। शिष्याला या द्विधा मनस्थितीत पाहून सूर्यदेवांनी सांगितले की तू माझ्या मुलीशी विवाह कर। सुवर्चना देवी ही सूर्य भगवान आणि छायादेवी यांची मुलगी होती। ती अत्यंत सुंदर, सुस्वभावी व तपस्वी होती। जेव्हा सूर्यदेवांनी हनुमानाला लग्न करण्यास सांगितले, तेव्हा त्यांनी सूर्यदेवाला त्यांच्या ब्रह्मचर्य व्रताची कल्पना दिली होती। त्यावेळी सूर्याने त्यांना असं एक व्रत दिलं ज्याने की हनुमान हे लग्न पण करतील आणि त्यांचं ब्रह्मचर्य व्रतसुद्धा अबाधित राहील। हे लग्न म्हणजे फक्त या शिक्षणापुरतं मर्यादित असेल आणि या ज्ञानाचा वापर ते लोककल्याणासाठी करतील असे सूर्यदेवाने सांगितले होते। अशा रीतीने हनुमान व सुवर्चलाचा विवाह संपन्न झाला होता। सुवर्चला ही तपस्वी होती। लग्नानंतर ती तपस्या करण्यासाठी निघून गेली। कोणत्याही मंदिरात आपल्याला हनुमान हे एकटेच बघायला मिळतात, पण भारतात एकमेव असे मंदिर आहे जिथे ते आपल्या पत्नीबरोबर आहेत। हे मंदिर तेलंगणामधील खम्मम जिल्ह्यात येलांडू या गावात आहे, जिथे त्यांची भक्तिभावाने पूजा केली जाते। ज्येष्ठ शुद्ध दशमी हा मारुतीच्या लग्नाचा मुहूर्त असल्याची मान्यता आहे। गुरु आज्ञेवरून झालेल्या या लग्नाचा उल्लेख पारस संहितामध्ये हनुमंत कल्याणम असा करण्यात आला आहे। जैन साहित्यात याबद्दल अजून एक उल्लेख आहे की हनुमान यांचं लग्न हे रावणाच्या बहिणीच्या मुलीशी म्हणजेच आनंग कुसुमासोबत झालं होतं। हनुमानाने प्रत्येक स्त्रीला आईसमान दर्जा दिला आहे, म्हणूनच स्त्रिया मारुतीच्या पाया पडत नाहीत। हनुमानाचे चरणस्पर्श, मुख्य स्नान, वस्त्र चोला चढवणे व इतर या सर्व सेवा महिलांद्वारे करणे हनुमानाला स्वीकार नाही। पवनसुत हनुमान हे लंकादहन केल्यानंतर हिमालयात गेले आणि तिथे ते रामाची उपासना करत होते, अशी आख्यायिका आहे। आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व चॅनेलला सबस्क्राईब करा। थँक्यू।